जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल तर्फे 100 अंध कुटुंबियांना दिवाळी निमित्त खाद्य पदार्थ सामग्री आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं। जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल तर्फे 100 अंध कुटुंबियांना दिवाळीनिमित्त खाद्यपदार्थ सामुग्री आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं। यावेळेस अंध 150 कुटुंबीय गुजराती मित्रमंडळाच्या सभागृहात उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केतनभाई शहा तर प्रमुख उपस्थिती म्हणून जैन सोशल ग्रुप सेंट्रलचे अध्यक्ष गौतमभाई संचेती, डॉक्टर नवनीत तोष्णीवार होते। पाहुण्याचा सत्कार लुई ब्रेल अंध बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष शिळके मॅडम, संतोष देशमुख आणि सूरज सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आला। डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांनी त्यांच्या मनोगतात स्वर्गीय महेंद्रबाई शहा आणि डॉक्टर श्याम तोष्णीवाल यांनी दमाणी अंधशाळेसाठी केलेल्या कामाचा आढावा थोडक्यात सांगितला आणि पुढील वर्षीपासून त्यांच्या ट्रस्ट मार्फत अंध मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचं जाहीर केलं। लुईस ब्रेल अंध विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्था, त्याच्या शेळके मॅडम, देशमुख सर, सोनटक्के सर्व पदाधिकारी आणि जैन सोशल ग्रुपच्या वतीनं दिवाळीपूर्वी दिवाळीच्या निमित्तानं हा जो एक मोठा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि याच्यात खास करून आज त्यांनी आठवण लुईस ब्रेलच्या निमित्तानं महेंद्रभाई शहा सर, डॉक्टर श्याम तोष्णीवाल सर यांनी जे काम चालू केलेलं आहे ते काम आज केतनभाई खास करून करतायत आणि हे सर्व पदाधिकारी करतायत। मला वाटतं की आज कमीत कमी 100 ते 150 लोकांना आज सोलापूर जिल्ह्यातून ही मंडळी आलेली आहे आणि जैन सोशल ग्रुपचं खूप मोठं योगदान। गौतमभाई संचेती यांनी यापुढेही अशीच मदत देण्याचं आश्वासन दिलं। सभेचे अध्यक्ष आणि जैन सोशलचे संस्थापक केतनभाई शहा यांनी दानदात्यांची यादी वाचून दाखवली आणि त्यांचे आभार मानले। अंध बांधव आपल्या पायावर उभारून आपला खर्च आपण उचलून स्वावलंबी व्हावेत यासाठी उद्योग काढण्यास मदत करण्याचं जाहीर केलं आणि ट्रेनिंगसाठी नावं देण्याचं आवाहन केलं। मित्रांनो, शामभाऊ आणि महेंद्रभाई शहा म्हणजे माझे वडील, दमाणी अंध शाळा सुरुवात करण्यापासून आदरणीय प्रेमरत्नजी दमाणे यांनी जागा दिली, आपल्याला महानगरपालिकेने आपल्याला बिल्डिंग बांधून दिली व त्या बिल्डिंगवरचा वरचा मजला सुद्धा शामभाऊ तोष्णीवाल व महेंद्रभाई शहाच्या प्रयत्नाने 2 मजली भले मोठी बिल्डिंग आज दमाणी नगरमध्ये उभारलेली आहे। त्याच्यातले माझी सर्व विद्यार्थी इथे बरेच उपस्थित आहेत आणि तुमच्यासाठी लुई ब्रेल संस्था बहुउद्देशीय संस्था स्थापन करून त्याच्यामध्ये मी आणि डॉक्टर तोष्णीवाल हे दोघं सल्लागार म्हणून आहोत आणि ती संस्था रजिस्टर झालेली आहे। त्या संस्थेमार्फत आम्ही नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। या कार्यक्रमास उद्योजक कुरापाटी, उपाध्यक्ष संजयभाई शहा, सचिवा बम अशोकभाई छाजेड, सुभाष आणि जयश्री लोणावत, दिलीपभाई आणि जयश्री लोडाय, मैनादेवी सकलेचा, राजूभाई वोरा आदींची उपस्थिती होती। कार्यक्रम करत आहोत, तो कार्यक्रम तो इथून पुढे आपण चालू ठेवूया, परंतु सर याच्यामध्ये पुढच्या वर्षी आता 1-2 वर्षामध्ये सर्वांचीच परिस्थिती खूप अवघड आहे, परंतु हळूहळू परिस्थिती सुधारत चाललेली आहे आणि पुढच्या वर्षी आपण 150 लोकांना तरी किमान अन्नदान करण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून करूया। कारण या ठिकाणी आपण 100 लोकांचं नियोजन केलेलं आहे, परंतु 150 आसपास उपस्थिती या ठिकाणी आहे, खरोखरच्या सर्वांना गरज आहे। परंतु मित्रांनो, हताश होऊ नका, आणखी काही दिवसानंतर ज्या काही व्यक्तींना या ठिकाणी किट किंवा मदत उपलब्ध होणार नाही त्यांना आपण निश्चितपणे मदत उपलब्ध करून देण्याचा